कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पुढे नेत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे प्रेरणास्थान आहे, आपले मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी शिंदेसाहेब, सोबतच आपले स्थानिक मंत्री श्री रवींद्रजी चव्हाणसाहेब, आपले खासदार महोदय श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब म्हात्रेसाहेब, आपले सर्व आमदार महोदय आणि सर्व स्थानिक पातळीवरचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचा सगळ्यांचा जो एक पॉझिटिव्ह सपोर्ट आहे तो फार गरजेचा आहे. मागेच मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची सूचना जी आहे अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्टपणे जाहीर केलेले आहे. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी उपलब्ध करून दिला, ज्यातून आज रोजी आपले रस्ते, रिंग रोड किंवा ब्रिजेसचे काम सुरू आहेत. आणि या काम सुरू असताना जे काही एन्क्रोचमेंट्स आहेत किंवा जे अडथळे निर्माण होतात ते काढून हे जे कामं जलद गतीने कसे कम्प्लीट होतील या अनुषंगाने आमचा भर असणार आहे. सोबतच नव्याने जे मुख्यमंत्री महोदयांनी महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने आम्हाला जे प्लॅनिंग करण्याची सूचना दिली, सोबतच आरोग्य आणि जे शिक्षण ची यंत्रणा आहे त्याला बळकट करण्याच्या अनुषंगाने जो नियोजन आम्हाला करायला सांगितला त्या अनुषंगाने यावर्षी आपले इव्हन महानगरपालिकेचा जो बजेट आहे त्याचे थीम आपण डेव्हलपमेंट ओरिएंटेड ठेवलेली आहे. सोबतच यावर्षी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आपण हाती घेतलेला आहे वॉकेबल सिटी. आपली शहरामध्ये जास्तीत जास्त फुटपाथ जे आहे ते आपण मोकळे करून त्यांना रिपेअर करून त्यांना एकदम व्यवस्थित रीत्या आपण लोकांसाठी उभं करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. भरपूर वेळापासनं या पर्टिक्युलर गोष्टीवर आपण तेवढा फोकस केला नव्हता आणि एक फिट सिटी म्हणून आपल्याला जर आपली ओळख निर्माण करायची झाली तर वॉकेबल सिटी आपल्याला फार महत्त्वाची आहे. म्हणून या डेव्हलपमेंट ओरिएंटेशनने आपण आपल्या महानगरपालिकेचा जो बजेट आहे किंवा महानगरपालिकेमार्फत जे कामं सुरू आहे त्यामध्ये ही थीम ठेवलेली आहे आणि यावर आपण पुढील एक वर्षामध्ये निश्चितपणे चांगलं काम करून जे आपले काही ठराविक ठळक मुद्दे आहे त्याच्यामध्ये आपण आउटकम्स दाखवण्याचं नियोजन करणार आहोत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे हायरेज बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये वाढ दिवसेंदिवस होत आहे. या अनुषंगानेच जे एक महत्त्वाचा भाग असतो की आपला फायर डिपार्टमेंट आहे त्याचं बळकटीकरण होणं गरजेचं आहे. कारण फायरची NOC सर्वात महत्त्वाचे एक स्टेप आहे टुवर्ड्स अ बिल्डिंग परमिशन. आणि लॉंग टर्ममध्ये कुठली बिल्डिंगमध्ये फायर लागली किंवा काही अनुचित प्रकार घडला तर आपली यंत्रणा त्या बिल्डिंगचे सर्व जे फ्लोअर्स आहेत किंवा सर्व पार्ट्स आहेत तिथे पोहोचली पाहिजे. या अनुषंगाने आपल्या फायर डिपार्टमेंटचं आधुनिकीकरण आपण करण्याचं यावर्षी नियोजन केलं आहे. यामध्ये दोन प्रकारचे जे मशीन्स आहेत ते आपण घेण्यास नियोजन केलं आहे. एक आहे जे मल्टी लेडर सिस्टम आहे सो दॅट वी कॅन रीच दी हायेस्ट ऑफ दी फ्लोअर ऑफ एनी बिल्डिंग विच इज बिंग कन्स्ट्रक्टेड इन अवर एरिया. आणि सोबतच जे कंजस्टेड एरियाज आपल्याकडे आहे त्या कंजस्टेड एरियाजमध्ये सुद्धा फायरच्या त्या रूपाच्या गाडी जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण काही गाड्या घेण्याचं नियोजन केलं आहे. या व्यतिरिक्त आपला जो मॅनपावर आहे त्यांना व्यवस्थित सर्व सेफ्टी इक्विपमेंट्स भेटले पाहिजे आणि त्यांना जे फायर बुजवताना स्वतःचे सेफगार्ड्स आणि त्या एरियामध्ये फॉर एक्झाम्पल केमिकल फायर असली तर कशा पद्धतीने त्यांनी तिकडे काम करायला पाहिजे, ऑइल बेस्ड फायर असला तर कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा एक डिटेल आपण ट्रेनिंग जो आहे तो वेळोवेळी देत राहतो. त्याला अगदी कॉम्प्रिहेन्सिव्ह करून काही बुकलेट्सच्या प्रमाणात पण आपण त्यांना ट्रेनिंग देण्याचं नियोजन करतोय. आपले कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक अडचणी आज रोजी आपल्याला फेस करावे लागत आहेत. कारण आपला हा एक मोठा इमर्जिंग शहर आहे जिथे जसं लोकसंख्या एकदम एक्सपोनेन्शियली वाढते तसेही आपल्याला प्रॉब्लम्सही त्या प्रमाणात समोर येत आहेत. या सर्व प्रॉब्लम्सना सॉल्व्ह करताना एक महत्त्वाची बाब म्हणजे आपले जे सिटिझन्स आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे.
निश्चितपणे आपण महानगरपालिकेतर्फे या सर्व प्रॉब्लम्सना सॉल्व करण्याचा मानस ठेवतो आणि त्याचं नियोजनही करतो. अडचण काही काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने समोर येते. यामध्ये काही वेळेस असंही होतो की एखादा माणसाचा पर्सनल त्याच्यामध्ये काही नुकसान होतो. फॉर एक्झाम्पल, एखादा रोड वाईडनिंग झाला तर रोड वाईडनिंगमध्ये एका माणसाचे घर गेला किंवा त्यांचा एरिया गेला तर त्या माणसानं वाईट वाटतो की माझा एक नुकसान यामध्ये होतो आहे. पण आपण सर्व नागरिकांनी जर एक मोठा आव्हान समोर ठेवला की आपल्याला आपले शहराला पुढे नेऊन जायचं आणि त्यासाठी स्वार्थ न घेता तिकडे आपण एक मोठ्या मनाने आपल्या शहरासाठी योगदान करायला पाहिजे, तर माझं सगळ्यांना या माध्यमातून एक रिक्वेस्ट, एक विनंती राहील की या शहराला पुढे डेव्हलप करण्यासाठी आपण सगळ्यांचं सहकार्याचा आम्हाला खूप खूप गरज आहे आणि आपण सगळ्यांनी हे सहकार्य केला तरच आपण यामध्ये पुढे जाऊ शकतो आणि महानगरपालिका पण आपले जे काही उपक्रम आहे ते यशस्वीपणे राबवू शकते. आपला सहकार्य नाही भेटला तर कदाचित हे जे सर्व संकल्प आहेत ते संत गतीने होतील आणि आपला जे अचीव करायचं ते वेळेमध्ये करू शकणार नाही. यासोबतच सर्व नागरिकांना अजूनही माझी एक इच्छा, विनंती, आशा राहील की काही वेळेस आपल्याला एक काम होत असताना काही अडचणींना समोर जावं लागतं. फॉर एक्झाम्पल, एखादा रोडचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यावेळेला तो रोड आपल्याला बंद ठेवावा लागतो किंवा मेट्रोचं काम आज रोजी सुरू आहे तर आपली जी लेन अवेलेबल आहे व्हेइक्युलर मुवमेंटसाठी ती कमी राहते. तर त्यावेळेला आपल्याला पुढील काही कालावधी डेफिनेटली एक संयम ठेवण्याची गरज आहे, तरच ती डेव्हलपमेंट जी आहे ती जलद गतीने होणार आणि आपल्याला त्याचे रिझल्ट काही वेळामध्ये आपल्याला आणि आपली पुढची पिढीना त्याचे जे रिझल्ट्स आहे ते भेटतील. तर यावर सुद्धा आपण सगळ्यांचं सहकार्याची आम्ही आशा करतो आणि पुढे जर या शहराला नेऊन जायचंच आहे तर आपण सगळ्यांनी मिळून शहरासाठी काम करण्याची गरज आहे.